लोकसभा के लिए भव्य उम्मीदवार राजेश पाटिल का जोरदार प्रचार अभियान शुरू। सिरसर मामटपाड़ा के यहाँ साईं बाबा मंदिर के दर्शन कर लोकसभा चुनाव प्रचार का नारियल फोड़कर श्री गणेश किया। इस समय पर वहां बहुत ही भीड़ थी। विधायक हितेंद्र ठाकुर एवं क्षितिज ठाकुर के द्वारा किए गए शानदार समाज कल्याण एवं जन कल्याणकारी कार्यों के प्रत्युत्तर में अभियान के शुभारंभ पर जनप्रतिनिधि, पदाधिकारी एवं अनेक कार्यकर्ता एवं क्षेत्रवासी उपस्थित थे। माननीय विधायक राजेश पाठक के साथ पूर्व सांसद बलिराम यादव, थाने जिला सेंट्रल बैंक के अध्यक्ष राजेंद्र पाटिल, वसई पंचायत समिति के अध्यक्ष अशोक पाटिल, पूर्व नगर सेवक जयश्री कीणी, कन्हैया बोहिर, मिलिंद गरत, जिला परिषद सदस्य कृष्णा माली, कृषि उपज बाजार समिति उपाध्यक्ष पांडुरंग पाटिल एवं बाजार समिति के सभी निर्देशक, विभाग के सभी पदाधिकारी, पूर्व सरपंच, उप सरपंच सदस्य एवं गणमान्य उपस्थित थे। गांव से लेकर छोटे छोटे पाड़ा और शहर तक प्रचार को बहुत अच्छी प्रतिक्रिया मिल रही है। ऐसा लग रहा है कि हर पुरुष और स्त्री के साथ साथ वरिष्ठ नागरिक भी प्रचार में बढ़ चढ़ कर हिस्सा ले रहे हैं। इस बार मतदाताओं को यह विश्वास हो गया है कि बहुजन विकास अघाड़ी के उम्मीदवार राजेश पाटिल ही भारी मतों से जीतेंगे। इस अवसर पर राजेश पाटिल ने कहा कि पिछले 27 वर्षों से आमदार हितेंद्र ठाकुर ने जो जो क्षेत्र में विकास कार्य किए हैं उसके बलबूते पर हम प्रचार भी करेंगे और लोगों से वोट भी मांगेंगे। और निश्चित रूप से अभी तक मैं तालुका, जिला और महाराष्ट्र की विधानसभा तक पहुंचा था, पर अभी आप सबके सहयोग से मैं दिल्ली में सर्वोच्च संसद भवन तक जाकर आप लोगों के लिए आपकी सेवा में कार्य करता रहूंगा। विरोधीज दिलीप कावरिया, वसई विरार समाचार। पंचायत समिति सदस्य झाले, सभापति झाले, जिल्हा परिषद मेंबर झाले, बाजार समितीचे संचालक झाले, डायरेक्टर झाले आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आपण या ग्रामीण भागाचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने केला। आपण सगळ्यात ज्ञात असेल 27 वर्षापूर्वी पाण्याचे आपल्याकडे एवढं मोठं दुर्भिक्ष होतं की घरोघरी आपल्याला पाणी जर प्यायचं असेल, मिळायचं असेल तर रात्री जागरण करून पाणी भरावं लागायचं। आज ही परिस्थिती आपली कुठेही राहिलेली नाही। एकही गाव असा पाडा नाही का तिथे पाण्याची टंचाई आहे। लाईट आपल्याकडे कमी व्होल्टेजने यायची हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे। आज ती परिस्थिती राहिली नाही। एकूणही गावामध्ये शेवटपर्यंत लाईट पोचलेले एक गाव असं नाही का तिथे लाईट गेलेली नाही। म्हणजे रस्ता, लाईट, पाणी या ज्या मूलभूत सुविधा आहेत ह्या मूलभूत सुविधा गेल्या 30 वर्षामध्ये या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून आपण त्याला तुम्ही कॉन्फरन्सने आपण पार पाडल्या आणि माझा सक्रिय सहभाग त्याच्यामध्ये एवढ्या वर्षाचा आहे। जिल्हा परिषद निवडून दिला आपण 97 साली, 2002 साली तालुका पंचायत समिती सभापती बनवलं, 2009 पासून जिल्हा बँकेचं संचालक बनवलं, बाजार समिती संचालक बनलो अशा आणि आमदार बनलो 2019 ला। आणि ह्या सगळ्या कालावधीमध्ये मी एक गोष्ट आवर्जून केली ती म्हणजे लोकांचा सहभाग ठेवला, संपर्क ठेवला आणि लोकांची काम करण्याची भूमिका ठेवली आणि त्याच्यामुळे आज जो इथे प्रचंड जनसमुदाय कार्यकर्त्यांचा जमा झालेला ही आपल्या बहुजन विकासाकडे एकता आणि अखंडतेचं एक प्रतीक आहे। कारण एवढ्या वर्षापासून आपण एक परिवारसारखे इथे थांबलेलो, जमलेलो आहोत, वागलेलो आहोत, एकमेका सुखादुखात गेलेलो आहोत आणि आपलं नेतृत्व एवढं भक्कम आहे की एवढं कणखर नेतृत्व ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये का भारतभर नसेल हे आपलं सौभाग्य आहे आणि एकदम स्पष्ट आणि कामसू। त्याच्यामुळे आज जरी मी इथे बोलत असलो तरी माझ्या बाजूला अपा उभे आहेत असं मला सदैव भास असतो। कारण मी जर बोलत असताना, वागत असताना, काम करत असताना किंवा लोकांशी बोलत असताना काय चुकेल का, काय माझ्या हातून चूक घडेल का, ती खूप अगदी विचारपूर्वक मला ते वागावं लागतं आणि मी त्या पद्धतीने वागलो। त्याच्यामुळे आयुष्यामध्ये फार कमी चुका झाल्या असतील माझ्याकडून, जाणीवपूर्वक तर कधीच चूक केली नाही, कोणाला फसवलं नाही, कोणाला हे केलं नाही आणि त्याच्यामुळे आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने एक भारताचं एक सर्वोच्च स्थान ज्याला संसद आपण सांगतो त्या संसदेमध्ये जाण्याचं एक भाग्य तिकीट त्याच्या माध्यमातून मला उपलब्ध करून दिलेलं आहे। आता त्या संसदमध्ये बसवण्याची जबाबदारी आपली। आजपर्यंत एवढ्या ठिकाणी बसवलं, तालुक्याला बसवलं, जिल्ह्याला बसवलं, महाराष्ट्रामध्ये सुद्धा बसवलं, आता दिल्लीमध्ये बसवा असं मी आपल्याला मनापासून धन्यवाद हे करतो। गडकरींचं आव्हान